मित्रांनो सर्वांना सप्रेम जयजी जाऊ मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे यूट्यूबच्या या सामाजिक विचारपीठावर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत विषय गंभीर आहे विषय आप्पा धर्माधिकारींचा आहे विषय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा आहे विषय रामदासी बैठकांचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं या रामदासी बैठकांमधून आमच्या मराठा बहुजन समाजाच्या वेगळ्या वेगळ्या लोकांना कसं शोषण केलं जातं कसं छळलं जातं त्यांना आलेले अनुभव या सगळ्यांची वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपण चर्चा करतो मला कुणाविषयी वाईट बोलायचं नाही मला कुणाविषयी आकस नाही ना मला कुणाविषयी देणं घेणं नाही आमच्या समाजाचं काळी जादू बोआबाजी अंधश्रद्धा धार्मिक वेगळ्या वेगळ्या दीडदमडीच्या पोथ्या पुराणातून आमच्या समाजाचा होणारा न सत्यानाश हे आम्ही पाहू शकत नाही जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियेले नाही बहुमता आम्हाला अंधश्रद्धा आणि कर्मकांडामध्ये आमचा सत्यानाश करून तुमची घरं जर भरली जात असेल म्हणजे आप्पासाहेब धर्माधिकारी ज्यांना महाराष्ट्र भूषण महाराष्ट्र सरकारने दिला तो का दिला कशासाठी दिला आणि सगळ्यात महत्वाचं त्यांची पात्रता काय हे जर शोधलं तर काळ्या जादूला जर महाराष्ट्र भूषण देणार असतील लोकांचं शोषण करणाऱ्या गोष्टीनं महाराष्ट्र भूषण देणार असतील तर त्या पुरस्काराचा दर्जा तर घसरला परंतु तो पुरस्कार कुणाला दिला याच्यापेक्षा कशा पद्धतीनं दिला हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं सगळ्यात महत्वाचं मित्रांनो ह्या रामदासी बैठकातून महिलांचं कसं शोषण होतं मग सामाजिक असेल धार्मिक असेल आर्थिक असेल वैचारिक असेल आणि असेल तर असेल शारीरिक असेल जर असेल तुमच्याकडे काही तर मला तुम्ही बिलकुल सांगा परंतु बऱ्याच महिला मी दोन तीन दिवस झालं जी भूमिका मांडतो आहे त्याच्यावर खास करून आमच्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला कमेंट करतात ज्यांचं शंभर टक्के अज्ञान आहे हे त्या कमेंटमधून लक्षात येतं त्याच महिलांमधली जी बैठकांना जाते अशी रेश्मा ठोसर नावाची ठाण्याच्या पट्ट्यातली मुलगी त्या बैठकीतून आलेला अनुभव तिनं कथन केला मी तो आपल्यासमोर मांडणार आहे आणि फार भयानक आहे तुम्हाला ते ऐकावं लागेल कारण तुम्ही जर शांत पूर्ण व्हिडिओ जर ऐकला तिचं म्हणणं ऐकलं अशा बऱ्याच पोलखोल करणाऱ्या गोष्टी तुमचे स्त्री सदस्य करतायत ज्यांना वाईट अनुभव आले ज्यांचं शोषण झालं कोकणातली लोक तर अक्षरशः लुटून खाल्ली ह्या माणसाने एक एक बंगला नुसत्या अलिबाग परिसरात चार पाच बंगले असे ज्यांची किंमत शंभर सव्वाशे कोटीच्या वर असेल तुम्ही पैसे देता तुम्ही त्यांच्या घरात सेवा द्यायला जाता पेट्रोल पंपावर त्याचं पण मी आज संध्याकाळी आपण याच्यावर बोलू परंतु ह्या सगळ्या गोष्टीमध्ये बऱ्याच जण महिला म्हणतात की आम्ही एक रुपये देत नाही आमचं शोषण होत अजिबात नाही तुमचा एकदा दासभोत वाचून झाला तो शंभर दोनशे पाणी की तुम्हाला सेवा म्हणून तुम्ही मेवा देताच हे लपवायची काही गरज नाही तुम्हाला कदाचित मागत नसतील परंतु तुम्ही देता हे वेगळं सांगायची गरज नाही म्हणून मी आपल्या समोर आलो ती रेश्मा ठोसर सगळ्यांना जय सद्गुरू म्हणते सध्याचा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कारावर जो काही चर्चा सुरू आहे जी काही उन्हे दुने काढण्याचा प्रकार सुरू आहे अहो माणसं चिरडून मारली देवाने म्हणजे देव समजतात आप्पासाहेबांना आप्पा स्वारींना नानास्वारींना सचिन स्वारींना लोकांना त्रास दिला की सचिन स्वारी हसतात हे तुम्ही अनुभवा तर ती या सगळ्या ह्याच्यावर रेश्मा ठोसर असं लिहितात धर्माधिकारी फॅमिली आणि शिंदे गुरु शिष्य आणि भक्तांचा गोंधळ आहे वाटलं माझाही स्वहानुभव रेखाटावा म्हणून सर्वांना जय सद्गुरु जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु कृपा हे शब्द मला अतिपरिचाराचे आहेत कारण मी त्याच्यामध्ये अनुभव घेतलेला आहे बारावीची परीक्षा झाली होती ही रेश्मा ठोसर म्हणतात लक्षात घ्या की बारावीची परीक्षा झाली आणि ओळखीच्या व्यक्तीकडून बैठक म्हणजे जे, जे चालतात ते समजले हे शब्द मला परिचयाचे याच्यासाठी वाटतात की भित्री माणसं त्या बैठकीकडे जातात भित्र्या मानाची मी कुटुंबासोबत बैठक करू लागले आठवड्यातून एक दिवस अडीच तास देऊ लागले हळूहळू वाचायला त्या ठिकाणी बसावं वाटलं पण शिक्षकी पेश असल्याने निरूपणाला बसण्याची आज्ञा झाली म्हणजेच मला वाचायची किंवा निरूपण करायची इच्छा आहे असं ज्या वेळेस लेखी रेवदंड्याला द्यावं लागतं म्हणजे ती एक पद्धत आहे आणि ते हो म्हटले की झालो आपण अधिकारी ते निरूपणकार जे शिकवायचे कारण त्यांना हे असले अनपेड सुपरवायझर पाहिजेच असतात कारण भक्तांशिवाय कुणालाच करंट येत नाही तसा प्रकार येतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे अधिकारी झाल्यामुळे घराण्याची पुण्याही सुद्धा वाढते मागच्या जन्माचे सगळी पाप धुवून टाकली जातात आणि भविष्यात आपल्या आयुष्यात चांगलं घडलं की ते सद्गुरू कृपेने आणि वाईट घडलं तर ते मागच्या जन्माचं पाप ह्यात नाव देय देऊन तब्बल आठ वर्ष निरूपण करायचे तेव्हा तर एक स्त्रियांची बैठक शिवाय रात्री दोनची वेळ पुरुषांची बैठक ऐकायला जायचे त्यातून संपूर्ण रविवार निरूपणाला दिला जायचा म्हणजे रविवार हा ठरलेला असतो नाही का सुट्टीचा कि असल्यामुळं किंवा त्यांचा ठरलेला असल्यामुळं अधिकारी म्हणून संबोधायचे बऱ्याचदा छोट्या भावाला चांगले संस्कार व्हावेत म्हणून बालभक्तीला झोपेतून जबरदस्तीने उठून घेऊन गेले ती रेशमा तिथं गेलं की हजेरी लावा उशिरा गेलं की लेट मार्क चार बैठका गेल्या की हजेरीवरून नाव कमी होणार असले तिथले नियम असायचे रजिस्टर असलेले नाव जेव्हा स्त्री सदस्य ते धर्माधिकारी प्रतिष्ठान असा प्रवास झाला तेव्हा मात्र सगळं खटकू लागलं तिला अनुभव कुठं आला खटकायला कुठं लागलं कारण की रजिस्टर असलेली नावं जेव्हा म्हणजे ज्या रजिस्टरमध्ये नाव आहे स्त्री सदस्य ते धर्माधिकारी यांच्यापर्यंत म्हणजे त्या प्रतिष्ठानपर्यंत जायची त्यावेळेस खटकायला लागलं की वर्षातून चार स्पेशल बैठका ऐकायला वाडीत कोकणात तिकडं रेवदंडेला जे मूळ गाव आहे आप्पा स्वारींचं नाना स्वारींचं सचिन स्वारींचं त्या रेवदंड्यात जायचो तेव्हा वैभव पाहून तिथला जो डाम डोल हे बघा नाना धर्माधिकारी ज्या गाडीत फिरायचे किंवा आता आप्पा धर्माधिकारी फिरतात त्यांना काय मिळाले नसत्याला एवढ्या भारी गाड्या लंबरगिनी मर्सडीज डब्ल्यू तुमच्या बापाच्यांनी सुद्धा कधी गाड्यांच्या नावं सुद्धा ऐकले नसतील कारण सर्वसामान्य जनता आहे त्याच्यापेक्षा भयानक गाड्या ह्यांच्याकडे आणि त्या गाड्यात हे ऐश्वारामात जय सद्गुरु म्हणून फिरतात आणि त्या रेवदंड्यात रेश्मा गेल्यानंतर तिनं ते ती सगळं वैभव पाहिलं अनेकदा मनात यायचं ह्यांच्याकडे हे है सगळं वैभव हो यांच्याकडेच का हे तर देव आहेत आपल्याला ह्या जन्मात तरी अशी संधी यावी पण बैठक किती एकच सुरू ठेविले अनंत तैसेची राहावे म्हणजे हे सांगितलं की कि तुम्ही कितीही कर्तृन व नाचला तरी तुम्ही शंड होऊन जाता हे लक्षात ठेवा चित्त असू द्यावे समाधानी आपण सद्गुरू चा जो आदेश आहे या नावाखाली एकमुखी दत्ताच अधिष्ठान त्या ठिकाणी स्थापन करून हे सगळं जसं आहे तसंच आपण पुढं घेऊन जायचं मानसिक गुलामीत जगायचं हे सगळं दोन हजार तेरापर्यंत ह्या रेश्मानी अनुभवलेलं आहे दोन हजार तेरा अटी नियम पटत नव्हत्या मनाविरुद्ध वागायला लागायचं त्यांच्या आपण कधी मनमोकळेपणाने जगू अनुभवू असं वाटू लागलं कधी हा सत्कार कधी सकाळी उठून कलियुगातील सत्यदत्त दत्त पूजा आणि कधी एकमुखी दत्ताचा ची स्थापना करत दिवसभर बोकळत फिरायचं इकडून तिकडं तिकडून इकडं बैठक गँग असतेच ह्या गोंग गोंधळात समाज म्हणून नातेवाईक पाहुणे ह्यांच्यात यायला जायला वेळच मिळाला नाही अंतरात्मा मन शरीर पंचाभूत पंचमहाभूत आपल्या अंगात म्हणजे शरीरातली उपासना श्रवण ह्या सर्व सद्गुरूंच्या आदेशाने हे सगळं ऐकून डोक्याचा पार भुगा व्हायचा एक स्त्री सांगते महिला सांगते लक्षात घ्या घरांच्या झाडांच्या कुंड्यांची कधी कधी देखरेख न करणारी मी वृक्षारोपण करायला जाऊ लागले धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्याची काळजी न घेणारी मी मुलगी ती रेश्मा ठोसर शिबिरात हजेरी लावू लागले मात्र सगळ्यात महत्वाचं ऐका पेट्रोल पंप वाड्या गाड्या बंगले उभारले कोणी स्वारींनी जय सद्गुरूंनी तुम्हाला काय मिळालं सद्गुरूंच्या घरी कार्यक्रम असल्यास बैठकीत नाव घेतली जात आणि आपण आपली वेळ त्यांच्या खाजगी समारंभात द्यावी लागत कधी म्हणजे तिथं नावं दिली जायची आणि ही सगळी हा सगळा प्रकार ज्यावेळेस डोळ्यांनी अनुभवला जातो ज्यावेळेस डोळ्यांनी पाहिला जातो त्यावेळेस आश्चर्य वाटायला हे वेगळं वाटायची गरज नाही कधी स्वयंपाकाला मदत करायची म्हणजे घरात नाही मदत केली तरीही श्री सदस्य त्यांच्या इथं जाऊन त्यांचं म्हणजे पेट्रोल पंपावर फुकट काम करतात घरी स्वयंपाक करतात तिथं कुठं असेल तिथं स्वयंपाक करतात शेतात काम करतात अक्षरशः मजुरासारखं कामगारासारखं राबतात फुकट त्यांना नौकरांची गरज नाही एवढे नोकर आहेत बरं नौकर असेल वेगळ्या वेगळ्या कंपन्यातले वेगळे वेगळे अधिकारी सगळ्या क्षेत्रातले पण नोकर सेवा द्यायची त्याच्यात पण त्यांच्या का घरात जे काम करतात प्रत्यक्ष कामाला असणारा बहुतेक वर्ग हा उच्चवर्गीय आणि बाकी कामाला मात्र बहुजन वर्ग म्हणजे जी महत्त्वाची कामं आहेत त्यांना फक्त शुद्ध ब्राह्मण ज्यांची बंज झाली शेंडी वगैरे त्यांना आणि खालची कामं जे शुद्र काम आहेत लक्षात घ्या ती ते मात्र गोरगरीब जनता आपली बहुजन जनता बहुजनांनो जागे व्हा याच्यासाठीच जातीभेदाच्या भयानक गोष्टी धर्माला ज्या पद्धतीनं चिटकलेल्या असतात तिनं हे सगळं मांडलंय कुळाचार संस्कार हे सगळं सोडून भक्त होऊन दोन वेळा उपासना बैठक श्रवण करून मनुष्य म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या ती पुढं असं लिहिते हे सगळं तिनं फेसबुकवर नमूद केलेलं आहे परंतु त्याच्यापेक्षा भयानक मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून तुम्ही हे सगळं आवर्जून पहा आदर्श कुटुंब व्यवस्था असावी म्हणून प्रसंगी व्यसनी नवऱ्याला म्हणजे पती परमेश्वराला मानणारे आपण आंतरजातीय विवाह केल्यास बैठकीत मात्र श्रम वाटते म्हणून बैठकीला उपस्थित राहण्यास निर्बंध घालून त्या घराला वाळी टाकण्याचे प्रकार रेश्मा ठोसरनी या बैठकीत पाहिले संस्कार वर्ग म्हणून बाल भक्ती लहान लहान मुलांना या सगळ्या प्रकारामध्ये देवभोळ करून त्यांचं कर्तृत्व शून्य करून निव्वळ हिंदू सण समारंभ साजरे झाले पाहिजे त्याच्याबद्दल काही दुमत नाही पण लक्षात घ्या त्या मुंबईच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये आपल्या धर्माधिकाऱ्यांना जो महाराष्ट्र भूषण दिला ते हिंदूच होते ना जे चिरडून मेले मारले त्यात तुमच्या देवाला देवाज्ञा झाली नाही का कळलं नाही का हे माणसं मारणार आहेत का हे मेल्यानंतर तुम्हाला आनंद वाटतो ही मानसिक गुलामगिरी सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं निरोपणात पहाटे झोपमोड होत असताना लहान मुलांना अधिष्ठानासाठी म्हणजे तुळशीपत्र वगैरे लावतो तो अधिक पुण्यवान म्हणून कित्येक जणांना ह्या शेड्यूलमुळे हार्ट अटॅक बी पी किंवा अन्य आजारसुद्धा जडतात कारण घाई गडबडीत तुम्ही जगता किंवा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करता पण ज्याला पुण्य कमवायचं आहे ज्याला पुण्यवान व्हायचं आहे त्यांनी सद्गुरू नतमस्तक झालं पाहिजे ते वीरमरण आलं जसं परवा मुंबईमध्ये खारघरमध्ये महाराष्ट्रभूषण पुरस्काराच्या वेळेस एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी शासनाचा जो कार्यक्रम आयोजित केला आणि ओन्हामध्ये तडपडून चार पाच तास माणसं मारली अक्षरशः ती शंभर दीडशे दोनशेच्या वर आहेत ऑन दी स्पॉटच त्या दिवशी शंभर एक लोक तर तशीच गेली जे डॉक्टर तिथं ड्युटीला होते ना त्यांना विचारा ऐंशी नव्वद टक्के लोकांचं पोस्टमॉर्टम झालं नाही त्यांना मेल्यानंतर डायरेक्ट घरी पाठवलं ती वीरमरण आहे त्यांच्या नजरेतून बैठकीत जाता येता गादीवर बसताना कुणाला हार्ट अटॅक आल्या की पुण्यवान किंवा वीरमरण समजलं जायचं तेच त्या ठ्या दिवशी सुद्धा झालेलं आहे नैसर्गिक आघात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारायच्या हे तिथं सांगितलं जात परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये एकही भटा एकही कार्ट माणूस मरत नाही मरतात ते सगळे बहुजन कोण कोण मिलय धर्माधिकारीचं नाव ऐकलं का कुठल्या एखाद्या जोशी कुलकर्णी लिहिले देशपांडेंचं नाव ऐकलं का तुम्ही अजिबात नाही आमचे मरतात तो मी तुम्हाला सांगतो पुणे जिल्ह्यामध्ये भोरवेल्ला मुळशी हवेली तालुका शहराचा दक्षिणेकडचा भाग दनकवडी बालाजीनगर कात्रज मुंबईमध्ये ठाण्यामध्ये पालघरमध्ये तुमच्या सातारे सांगल्याच्या काही भागा होत्या आखं कोकण देशमुख पा देशमुखांच्या पाटलांच्या चांगल्या चांगल्या घरातल्या बायका अक्षरशः रामदासी बैठकाने वेड्या झाल्यात नवरे तिथं सोडून देतात मग ते दोन तीन तास तिथं काय पुण्यकर्म करतात आणि अक्षरशः त्या कुटुंबाची वाताहात झालेली मी कालच एका ज्या प्रकाश धर्माधिकारी जे स्वतः अप्पा धर्माधिकारींचे बंधू आहेत नाना धर्माधिकाऱ्यांचे चिरंजीव आहेत हे नाना धर्माधिकारी प्रतिष्ठान काढलं का काऊ आपर्माधिकाऱ्यांनी स्वतःच्या भावाला सुद्धा त्याच्यात इन्व्हॉल्व करून घेतलं नाही बाप बडाना भाय सबसे बडा रुपाय स्वतःची तीन मुलं ते स्वतः असे चौघ जणांच विश्वस्त मंडळ स्थापन करून सगळं अधिकार त्यांना भावाला भावाला सुद्धा आप्पा धर्माधिकारी यांच्या दोन मुलं आहेत म्हणजे एक मुलगी आणि एक मुलगा आहे दोन कुणालाच घेतलं नाही कुठे ते प्रकाश धर्माधिकारी आणि मग तुमच्या टाळूवरचं लोणी जर ते खात असतील तर याच्यावर आपण विचार करणार हे रो रेश्मा ठोसर सुद्धा तिच्या साध्या भाषेत तिला जे अनुभव आलेत ते सांगते गादीवर बसणे म्हणजे मनाचे श्लोक वाचायला बसणे दासभूत ओव्या वाचणे आणि निरूपण म्हणजे त्या ओवीवर थोडक्यात वाक्याशिवाय केलेलं कीर्तन म्हणजे जे वाद्य असतं त्या वाद्याशिवाय केलेलं कीर्तन अशा कीर्तनात संतांच्या वेगवेगळ्या दाखल्यांचं वापर करत श्रोत ऐकायला येणाऱ्यांना खेळून ठेवणे वेड्यात काढणे भुरळ घालणे हे सगळे प्रकार त्याच्यामध्ये केले जातात ती पुढे म्हणते हे करण्यात काही हुशार व्यक्ती हेरली आणि त्यांना भारी निरोपण करता येतं असं म्हटलं की तुम्हाला माहिती आहे एखाद्याचं कौतुक केलं तर शेपूट घालून ते पळत असतं कारण एवढी व्यवस्था म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये ते शोधतात की चाप्टर कोण आहे हुशार कोण आहे त्यांचा वापर करून घेतला जातो स्वारी उत्तम गाऊन घेते हा वाक्यप्रयोग केला म्हणजे केला जायचा म्हणजे नऊ महिने आईने पोटात बाळाला वाढवायचं कष्ट करून जन्म द्यायचा आणि पोराला बापाचं नाव दिल्यासारखं वाटायचं अशी ती एकंदरीत परिस्थिती ही रेश्मा सांगते नवरा लायकीचा नसला आणि केवळ संसार टिकवण्यासाठी सद्गुरू आज्ञामुळं आणि ती आज्ञा पाळणाऱ्या बाया हे रेश्मानेही पाहिल्यात आणि रेशमानेही अनुभवलं आहे ऐन तारुण्यात संसाराचा त्याग केलेली लोकं ह्या रामदासी बैठकांमध्ये धर्माधिकाऱ्यांच्या टोळीमध्ये त्यांनी पाहिलेत नोकरी व्यवसाय नातलग ह्यांना गुंडाळून ठेवून केवळ सद्गुरू करणारी जमात पाहिली बैठक झाल्यावर बाई दुपारच्या वेळी स्वयंपाक आणि पोरं वाऱ्यावर सोडून बैठकीच्या सतरांजात टाकणारी जमात पाहिली ती लोक पाहिली ही कामे म्हणजे पुण्य मिळवण्याचा एक मार्ग हे विचार पेरून पिढ्यानं पिढ्या ह्यांना गुलाम केलं जातं ह्या रामदासी बैठकांमध्ये आणि माझं जर खोटं असेल तर तुम्ही सांगा कमेंटमध्ये पण शेवटपर्यंत तुम्ही समजून घ्या खरं तर रेश्मा ही आंबेडकर अनुयायी लक्षात घ्या बाबासाहेबांच्या जातीमध्ये जन्माला घेऊन सुद्धा त्यांच्या कार्याची माहिती नसल्याने कधी घरच्यांनी कुळ देवता कधी जन्मपत्रिका कधी त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागमळे जिथं लूट केली जाते नाशिकमध्ये सुद्धा कधी नवस कधी कंदादोरा या प्रसंगी ऐन उमेदीच्या काळात बैठकीला जाऊन आयुष्यातील बहुमल्य वेळ वाया घालवला कुटुंबीय कमी शिकलेले म्हणजे लक्षात घ्या एखादं कुटुंब कमी शिकलेलं चालेल किंवा चालतील पण ती म्हणते त्यांच्या आंबेडकर अनुयांना की बुद्धांचा धम्म आणि बाबासाहेबांचा संघर्ष दाखवणारा तो विचार हवा म्हणजे आपण स्वतंत्र मताचे व्यक्ती म्हणून घडू लोक म्हणतात करून करून भागले आणि देवपूजाला लागले मी म्हणते जाऊ नये तेथे जावे पण विवेकासहित हा विवेक जागृत ठेवण्याचं काम वेगळ्या वेगळ्या माध्यमातून पुस्तकं चांगली वाचून महापुरुषांची किंवा समाजसुधारकांची असले थोतांड नाही मंद जर म्हणजे तुम्हाला सगळं वाचायचं असेल तर बाबासाहेब ऐकायला वाचायला आणि महत्वाची कृती करायला फार महत्वाचा संदर्भ आहे आणि सगळ्यात महत्वाचं पूर्वी मीच होते जे कुटुंबात अशा सद्गुरू वगैरे आणि तिनं बराच ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की ज्या मुलीचा प्रवास आस्तिकेकडून नास्तिकेकडं झाला म्हणजे ह्या बैठकाच्या माध्यमातून मी तुमची जर देवावर श्रद्धा असेल तर मी तुम्हाला विरोध करत नाही लक्षात ठेवा ती असलीच पाहिजे परंतु तुमच्या श्रद्धेचा बाजार मांडून ही जी दलाली केली जाते तुमची लूट केली जाते तुमचं शोषण केलं जातं हे मी वेळोवेळी आहे आणि आज तुम्हाला रेश्मा ठोसरचा संदर्भ दिला जिनं ना तिची सोशल मीडियावर किंवा फेसबुकवर पोस्ट तिनं टाकलेली आहे एका मुलीनं टाकलेली आहे जय जय रघुवीर समर्थ आता मला आमच्या हिंदू राष्ट्रभक्तीत ओळखणारे अंडभक्त म्हणतील खाल्ल्या मिठाला जागली नाही बैठक सोडलेने हे लिहिण्याची दुर्बुद्धी झाली सद्गुरू हिला माफ करो सध्या फक्त निसर्गाला सत्य मानून जगण्यार मी निर्भळपणे हे मानण्याची बुद्धी झाली कुणी ह्याला विनाशकाली विपृत बुद्धी म्हणे मी ह्याला सम्यक बुद्धी म्हणे खरं तर त्या रेश्मा ठोसरचे मी त्या भगिनीचे मी धन्यवाद याच्यासाठी मानतो की लक्षात घ्या तुमचं शोषण होतं आजही रेवदंड्यामधली धर्माधिकारी कुटुंबाच्या विरोधात असणारी माणसं ज्यांना ह्यांचं थोतांड मान्य नाही आणि तुम्ही जे बैठकाला जाता त्यांनी फक्त एक विचार करा सुरुवातीचा जो काळ आहे ना धर्माधिकाऱ्यांचा त्याची माहिती घ्या तो जर काळ्या जादूपासून सुरू झाला असेल तर त्याच्यावर आत्मचिंतन करा आणि ती जी काळी जादू आहे आत्ताचं हिप्नॉटाजम आहे तुम्हाला हिप्नोटाईज केलं जातं तुमच्या मेंदूला बुद्धीला तुम तुम्हाला हिनवलं जातं आणि तुम्ही कितीही कर्तृत्वान हुशार बुद्धिमान चारित्र्य संपन्न आणि कृतिशील असा तुम्हाला लगेच शंड करून टाकलं जातं हे लक्षात ठेवा म्हणून ह्या लोकांपासून सावध राहत असताना चिकित्सा करा माझं म्हणणं नाही की मी मांडतोय ते खरं आहे परंतु रेश्मानी सांगितलं अजून बरेच सांगतात आणि ही सगळी माणसं एक टोळी आहे जी आर एस एसची सुपारी घेऊन त्यांनी त्यांचं दुकान स्थापन केलं अहो महाराष्ट्रामध्ये माझं या माध्यमातून मी शेवटचे दोन मिनिट बोलतो माझं या माध्यमातून ओपन चॅलेंज आहे महाराष्ट्रात जेवढी प्रमुख मोठ्या नेत्यांची जेवढी संपत्ती नसेल आणि जेवढा घर किंवा इतर गाड्या घोड्या नसतील तेवढ्या फक्त अप्पा धर्माधिकाऱ्यांच्या आहेत ह्याचा अभ्यास करा अरे लंबरगिनी फॉर्च्युनर बी एम डब्ल्यू आणि सुपर टॉप मॉडेल असल्या गाड्या एक एक त्या रेवदंडेमध्ये आणि आसपास पेनमध्ये अलिबागमध्ये कोकणातच पाच सहा बंगले आहेत मुंबईमधले फ्लॅट सोडा अजून म त्या नाशिकमध्ये एक अख्खा डोंगर विकत घेतलाय लोकांनी काही जमिनी दान दिल्यात हजारो नाही करोडो कोट्यावधी लोकांची संपत्ती आहे ही सगळी तुम्ही दिलेली आहे तुमचं शोषण करून हे सगळं केलं जातं आणि तुम्ही भैताड बहुजन स्वतःचा सत्यानाश करून घेता म्हणून मी हे सगळं बोलतोय ते जर एवढे श्रीमंती जगत असतील आले पैसे कुठून त्या पेट्रोल पंपाचा तर सुंदर किस्सा संध्याकाळी मी म्हणजे साधारणतः पाच सहा वाजता सांगणार आहे तो तुम्ही ऐकला पाहिजे कारण हे सगळं तुम्हाला शोषण करून केलं आहे मला त्यांच्याबद्दल काहीच द्वेष भावना ममत्व काही नाही मला तुमची काळजी आहे म्हणून हे सगळं बोलतोय लक्षात असू द्या धन्यवाद रेश्मा सुधरली तुम्हीही महिला भगिनींनो सुधरा नाही तर तुमचं शोषण असंच होत राहील जर तुमचे काय प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये टाका चर्चा करू शंभर टक्के चर्चा करू धन्यवाद